नमस्कार, आज आपल्या सोबत आहेत संजय नार्वेकर आणि त्यांच्या पत्नी, अर्थात 1 2 3 4 या चित्रपटाचं निमित्त आहे. आणि या चित्रपटाच्या अवतीभवतीच गुढीपाडवाही आला आहे, तर नक्कीच त्या गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन आपण ह्या कुटुंबासोबत करतो आहे. तर पहिलं म्हणजे साधारण आपण नेहमीच म्हणतो की गुढी कशी उभारायची असते, तर हा बेसिक जो फंडा आहे तो आपण क्लिअर करणार आहोत या दोघांसोबत की ही गुढी एक्झॅक्टली कशी उभारतात. संजय सर, काय सांगाल, कशी उभारतात गुढी? गुढीपाडवा हा हिंदू धर्मातला सर्वात महत्त्वाचा सण आहे. गुढी म्हणजे एका काठीला, आता मी ह्या सोनेरी पट्टीने वेस्टर्न केलेला, म्हणजे त्याला असं लपेटून घेतलेलं आहे, भगवं वस्त्र हिंदू धर्मातलं प्रतीक म्हणून, आणि त्याला पवित्र म्हणून ही माळ आणि हे हार घातलेलं आहे, आणि त्याच्यावर कलश म्हणून तांब्याचा छोटा तांब्या हा आपण असा लावतो, आणि अशा प्रकारे ही गडी आपण सजवतो आणि उभारतो. म्हणजे सणाच्या दिवशी आपल्याकडे काहीतरी गोडधोड बनतं, तर गुढीपाडव्याचं असं काही गोडधोड असतं का? आमचं प्रेमच गोड आहे ना, बस झालं, अजून कशाला काय करायला पाहिजे ना. हा फुडी नसला तरी बाकी सगळे घरी गोड खातात, त्यामुळे श्रीखंड पुरी असं काही ना काहीतरी असतंच. गुढीपाडव्याला आपण हिंदू धर्मात म्हणजे आपण काहीतरी एक ठरवतो की ह्या नवीन वर्षात हे करूया ते करूया, किंवा यशाची गुढी उभारूया असं आपण म्हणतो, म्हणजे काहीतरी चांगलं आणि मोठं करण्याचं एक दिवस म्हणजे गुढीपाडवा असं मला वाटतं. नक्कीच, तर ह्या नवीन वर्षाच्या निमित्ताने काहीतरी मोठं असं काही करावं? एक तर सिनेमा मी केलेलाच आहे, तो येणारच आहे, तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, आणि असेच चांगले अजून छान छान सिनेमे करावे, त्याच्यापेक्षा अजून वेगवेगळ्या विषयाचे, वेगवेगळ्या करमणुकीचे असे सिनेमे करावे असं डोक्यात आहे. नाही, आय हॅव टू जस्ट बी अ सपोर्टिंग टू हिम. नक्कीच, मला असंच म्हणजे मगाशीचा माझा प्रश्न होता की पहिलाही गुढीपाडवा असतो, पहिला गुढीपाडवा असतो लग्नानंतरचा, त्याच्या काही आठवणी आहेत का, अगदी ऑड आहे तरी पण? माझ्या लग्नाला ना 17 वर्ष झाली आहे. पहिला गुढीपाडवा, पहिला सण, ॲक्च्युली ते लग्नाचं पहिलं वर्ष सगळेच नव्याची नवलाई असते, पण त्यावेळेला ह्याचं दौरे आणि प्रयोग आणि शूटिंग इतकं जोरात होतं, त्यामुळे अर्ध्याधिक सणांना माझ्या मते तो मुंबईत नव्हताच हीच आठवण असू शकेल मला. नाही, ते मला काय फार हे नाही आहे, म्हणजे पहिल्या ह्याला काय मी घरी होतो वगैरे असं नव्हतं, कारण त्या कामातच इतका बिझी होतो, त्यामुळे मला काही आठवत नाही. फक्त दिवाळ सण आठवतो, कारण ते तिथे जेवायला गेलो होतो यांच्या घरी, तेवढंच आठवतो मला. गुढी वगैरे असं काही फार नाही आठवत. नक्कीच, एक असाच प्रश्न विचार असं वाटतो की प्रत्येक वेळेस आपल्याकडे गणेशोत्सव हाईप झालेला आहे, प्रत्येक सण कुठे ना कुठेतरी हाईप झालेले आहे, पण गुढीपाडवा एक सण तसा आहे की आजही आपण तो तितक्याच उत्साहाने साजरा करतो आहे आणि तशाच पद्धतीने साजरा करतो आहे त्याच कारणासाठी. त्यानिमित्ताने तुम्हाला लोकांना काय सांगायला आवडेल की हे जे सौजन्य टिकवलं आहे ते टिकून राहू दे? मला असं वाटतं की हिंदू धर्मात इतके सण आहेत की ते प्रत्येक सण आपण दर महिन्याला काही ना काहीतरी हॅपनिंग असतं, आणि ते असावं, आणि ते फक्त आपल्या धर्मातच आहे, बाकी कुठल्याही धर्मात एवढे सण नाही आहेत की त्यांचं वर्षातून एखाद दुसरे सण असतात. त्यामुळे काय होतं, आपण सगळे एकमेकांना भेटत असतो, विचाराची देवाणघेवाण होते या सणानिमित्त, आपण घरातल्यांना काही वेळ देतो, आणि एक सतत काहीतरी उत्साह आपण सतत काहीतरी साजरे करत असतो, त्यामुळे माणसात उत्साह निर्माण होत असतो, म्हणून मला हे सगळे सण, हिंदू धर्मातले सगळे सण साजरे करायला आवडतात. आता आपण ही गुढी उभारूया तिथे, आणि मग आपल्याला गुढीपाडव्याची गुढी कशी उभारतात हेही कळेल. तर हे होतं गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन. गुढीपाडव्याच्या सेलिब्रेशनमधलाच एक हिस्सा म्हणजे राष्ट्रीय मराठीतर्फे आम्ही नार्वेकर कुटुंबाला एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर देतो आहे, तर ते गिफ्ट हॅम्पर बघूया त्यात काय आहे ते. थँक्यू. ओके, आणि आता हे गिफ्ट हॅम्पर ओपन करा आणि बघा यात काय, मलाही उत्सुकता आहे काय आहे. असं प्रत्येक सण करा ना, काहीतरी. हॅपी गुढीपाडवा फ्रॉम राजश्री मराठी. थँक्यू व्हेरी मच. छोटेसे गणपती बाप्पा घरी आले आज नवीन वर्षाच्या निमित्ताने. थँक्यू व्हेरी मच. ग्रीन टी कीप यू हेल्दी.
ट्रॉपिकाना ऑरेंज ज्यूस क्योंकि वो ठंडा वाव आर्यन असगरी नहीं है बट दिस इज समथिंग वेरी फेवरेट कैडबरीज फॉर हिम थैंक यू आर्यन म्हणजे मुलगा माझा आणि त्याचीच कॉफी पण आहे सगळंच आहे अरे वा क्या बात आहे जवळ जवळ राजश्री हॅज मेड अ रिसर्च हे घे तुझं आहे खास हे सासूबाईंचं आहे एस्पेशली काजू भाट आणि चॉकलेट थँक्यू सो मच हे बहुतेक फोटोला माझ्या हे सगळं तर झालंच पण सगळ्या प्रेक्षकांना आमच्या दोघांकडनं तर शुभेच्छाच आणि मोर दॅन दिस गिफ्ट तुमचे आशीर्वाद आम्हा दोघांना आमच्या पूर्ण कुटुंबाला जास्त महत्त्वाचे गुढीपाडव्याच्या सगळ्या प्रेक्षकांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे समाधानाचे आनंदाचे भरभराटीचे जावो एवढीच माझ्यातर्फे आणि माझ्या कुटुंबियांतर्फे देवाकडे प्रार्थना करतो धन्यवाद